राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष राजश्री अवले यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवत पोलीस बांधवांना ज्यूसच्या बॉटलचे वाटप केले व त्यानंतर अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करत सानपाड्यातील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात श्रमिक कार्डचे वाटप करण्यात आले. या वाढदिवसाला राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत, शरद पवार विचार मंच प्रदेशाध्यक्ष अमित धमाल, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पूनम कदम, माजी नगरसेवक सोमनाथ वासकर व संदीप सुतार यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून राजश्रीताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजश्रीताईंची उंची कमी आहे पण सामाजिक काम करण्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे व त्यांची कामे खूप आहेत. मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे यावेळी नामदेव भगत यांनी व्यक्त केले. तर यावेळी अमित धमाळ यांनी येणाऱ्या आगामी निवडणुकीत राजश्री अवले या मोठ्या मताधिक्याने निवडून नगरसेविका झाल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी शरद पवार विचार मंच नवी मुंबई अध्यक्ष राजश्री अवले यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत स्वतःची काळजी घ्या असे आवाहन नवी मुंबईकरांना केले आहे. जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि कार्यसम्राट या ठिकाणच्या समाजसेविका राजश्रीताई यांचा वाढदिवस आज साजरा अतिशय साध्या पद्धतीने साजरा झालेला आहे. आणि महिला भगिनींना या ठिकाणी श्रमिक कार्ड देखील वाटप करण्यात आलं. त्याची इच्छाशक्ती असते तोच माणूस दुसऱ्याचं सुखदुःखामध्ये धावून जाऊ शकतो. आणि करायची इच्छा असली तर कुठलंही काम प्रत्येक व्यक्ती करू शकते. आणि राजश्रीताई या विभागामध्ये फार कमी वेळामध्ये जास्ती प्रसिद्ध झालेले आहेत. प्रसिद्धी अशीच होत नाही, उगीचच कोणाला कोण मोठं बोलत नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठा असतो त्यालाच आपण भाऊ, मोठा भाऊ त्याला दादा म्हणतो. कामाने जो माणूस कर्तृत्ववान असतो त्याला आपण त्या ठिकाणी मानत असतो आणि लोक त्याच्या मागे नेहमी येत असतात. आणि म्हणून आज राजश्रीताईचा या ठिकाणी सानपाड्यामध्ये मी एक ह्या मला तर वाटते चौथा पाचवा कार्यक्रम असेल. प्रत्येक कार्यक्रमाला आल्यानंतर एक सेवाभावी काम त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी परिसरामध्ये होत असतो. म्हणजे काय पक्षाचं ध्येय धोरण जेव्हापासून पक्ष स्थापन झालं तेव्हापासून एवढी त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि पवार साहेबांचं असं आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण. आणि 80% समाजकारणाच्या पद्धतीने ते चालत आहेत. आणि आता चांगल्या पद्धतीने त्यांचा येणाऱ्या भविष्यकाळात 2 महिन्यावरती निवडणूक आहेत आणि त्याच्यावरती त्यांचा आता वाढदिवस आहे. की त्या आत्तापर्यंत त्या ठिकाणी पक्षाला ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांनी जिवंत ठेवून चांगलं काम करतात ह्या ठिकाणी. ताई कसं आहे माझ्या ताईंचं या ठिकाणी पक्षांनी दखल घेतलेली आहे. आता वार्ड क्रमांक 76 या ठिकाणी ताईंचं या ठिकाणी नॉमिनेशन येणाऱ्या भविष्यकाळात होईलच. आणि चांगल्या पद्धतीने ताई या ठिकाणी चांगल्या मार्जिनी निवडून येतील या पद्धतीने आम्ही ताईंना मोठी जबाबदारी येणारे भविष्यकाळ देणार आहोत. आणि चांगल्या पद्धतीने या ताई या ठिकाणी निवडून येतील या आम्हाला अपेक्षा आहे. सर्वप्रथम तर मी आमच्या ताईंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. त्यांना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो. आणि राजश्री ताईंचं काम पाहाल तर कोरोनापासून गेले 2 वर्ष त्या याच्यामधून ताई नेहमी पक्षासंदर्भात कोणतेही मेसेज पोचवायचे असतील ते जनतेपर्यंत, महिलापर्यंत पोचवत आहेत. आणि कंटिन्युअली गोरगरिबांपर्यंत जिथं कोणी पोचलं नाही त्या ठिकाणी पोचतात. आणि
खूप म्हणजे कार्यकर्ता 80% आमचे आदरणीय पवार साहेब यांनी जसं सांगितलं आहे की 80% तुम्ही समाजकारण करा 20% राजकारण, तर आमच्या ताई अगदी बरोबर त्याच ह्या दिशेने चाललेले आहेत आणि त्यांना महिला संघटनेचाही खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि आज त्यांनी श्रम कार्ड महिलांना वाटप केलं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तसंही आजचा कार्यक्रम एकदम साध्या सुध्या पद्धतीनंच केलेला आहे की कोरोनाचे आपल्याला आत्ता सध्या कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर जास्त आपल्याला संघटना आणि जास्त गर्दी इथे जमवायची नाही आहे, त्या हेतूने मला वाटते खूप थोड्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत, नाही तसं म्हटलं तर त्यांची 1000 महिलांची संघटना आहे आणि त्यांचा सानपाडा विभागात अत्यंत म्हणजे उत्कृष्ट पद्धतीत काम चाललेलं आहे आणि मला नाही वाटत की असं वाटतं आहे की नक्कीच इथून पुढेही त्यांना नगरसेविका होण्यासाठी खूप चान्सेस आहेत. जय शिवराय. आज स्वप्न राजेशताई मॅडम येवले यांचा जन्मदिन वाढदिवस आहे. नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यातर्फे आमचे मोरिया ग्रुप आणि टायगर ग्रुपतर्फे त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज राजेशताई येवले मॅडम यांचा वाढदिवस आहे. त्यांनी महिलांसाठी मी बघतोय 1 वर्ष माझी ओळख येतं. त्यांनी भरपूर काही महिलांसाठी केलं, गरीब महिला असतील, कामगार महिला असतील, महिला असतील, त्यास त्यांच्या आज जे महिला असतील त्यांच्या आशीर्वादच त्यांना या वाढदिवसानिमित्त भेटले आहेत. म्हणून त्यांचं पुढचं राजकीय वाटचाली माझ्या मते भरपूर काही फायदादायक असणार, म्हणून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.